नमस्कार, ते घाशीरामचे दिवस या आपल्या मालिकेतल्या पुढच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण भेटणार आहोत प्राध्यापक अविनाश कोल्हे यांना. अविनाश कोल्हे हे एक नाट्यप्रेमी, नाट्यपरीक्षक, नाट्य समीक्षक आहेत. आज आपण त्यांना त्यांच्या नजरेतून कळलेलं, आवडलेलं घाशीराम कोतवाल हे नाटक जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं खूप मनापासून स्वागत. घाशीराम कोतवाल या अजरामर नाटकाला आता 50वं वर्ष लागलंय. 50व्या वर्षात पदार्पण केलंय ह्या नाटकाने. त्यानिमित्त या नाटकाविषयी खूप जणांकडून आम्ही आठवणी, किस्से ऐकतो आहोत. मला तुम्हाला असं विचारायचंय, तुम्ही पाहिलेला घाशीरामचा पहिला प्रयोग कोणता? थोडीशी चरित्रात्मक माहिती सांगतो म्हणजे मग त्याच्यात. मी 73 साली खामगाववरून पुण्याला शिकायला परीक्षांचा प्रवेश घेतला. आकुडीला राहायचं, आकुडी निगडी डबल लेग पकडून बालगंधर्वला उतरायचं. तासाभराचं अंतर असेल उतरण्यापासून लेक्चरपर्यंत. बालगंधर्वला जायचं, सगळ्या जाहिराती बघायचं, वरच्या गॅलरीत प्रदर्शन असेल बघायचं, मग चालत 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 परीक्षांना जायचं. याच्यात घाशीरामची जाहिरात दिसली 73 आसपास, म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर कधीतरी. आणि मी ओरिजिनल कास्टमध्ये घाशीराम कमीत कमी 3 वेळा बघितलं असेल, कारण तेव्हा टी व्ही नव्हतं, लाईव्ह टेलिकास्ट नव्हते. त्यावेळी हिंदी सिनेमे आणि मराठी नाटकं हेच करमणुकीची साधनं होती. त्यामुळे पैसे गोळा करायचे, पैसे गोळा झाले आपल्या वेळेत, कारण मी राहायचो आकुडीला. तेव्हा 8 ते 11 मग ते आवड 4 शो बघायचा, आणि शक्यतो बालगंधर्वलाच बघायचं, कारण त्याला जे असा ऑराम होता ते खूप मजा यायची. त्यामुळे तो बालगंधर्व तो बघितला आहे 73 जास्त. तो प्रयोग पाहिल्यानंतर तुमच्यावर काय परिणाम झाला? पहिली प्रतिक्रिया तुमची काय होती? कारण मला माहितीये तुम्ही लहानपणापासून खूप नाटक पाहिलीत, तर ह्या नाटकाने काय परिणाम? त्याला पॅरल दुसरी गोष्ट लागली. गावी मी खूप नाटक सिनेमे बघितले, तसेच गावी येणारे नाटकं पण बघितली. 10-12 नाटकं मी त्याला चटकन नावं सांगू शकतो. हे सगळं बघून, हे सगळं संचित घेऊन मी पुण्यात आलो. पहिला हिंदी इंग्रजी सिनेमा बघितला क्लिओपॅट्रा 70 mm आणि क्लिओपॅट्रा. तर बघितलं तर डोळे विस्फारणं म्हणजे काय असतं, त्याच्या अगोदर मी असं बघितलंच नव्हतं हिंदी सिनेमा मराठी सिनेमामध्ये. तसंच आधी जी नाटकं बघितली होती मी आणि घाशीराम, डोळे विस्फारणं हा दोन आम्ही अनुभव घेतला त्या काळामध्ये. इथं क्लिओपॅट्रा आणि दुसरा घाशीराम. बरं, ही माझी एकट्याची प्रतिक्रिया नव्हती, ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया होती. अख्खा पुणे, अख्खा महाराष्ट्र त्या नाटकामुळे वेळा झाला. फक्त पुढे अख्खा भारत, आजही मुंबई बाहेर जेव्हा मला जावं लागतं, काही नाट्याचे प्रेमी भेटतात, तर मी सरळ सांगतो की ज्या भाषेत घाशीराम झालं त्या भाषेत आम्ही प्रतिनिधी केली. आणि ताबडतोब सलाम कुर्मिसात सगळं उचलायचं, तेंडुलकरांनी दरबार पटेलला नेऊन द्यायचं की तुमचं मला मिळालं, एवढं मी प्रतिनिधी बाकी करून. कारण घाशीराम असा प्रयोग पुन्हा होणे नाही असं माझं म्हणतं. तुम्ही 16व्या वर्षी घाशीरामचा पहिला प्रयोग पाहिला आणि साधारण 30 नंतर तुम्ही समीक्षक म्हणून नाटकांकडे किंवा वेगवेगळ्या कलाकृतींकडे बघितलं, तर एका समीक्षकाच्या दृष्टिकोनातून विचार जेव्हा केला घाशीरामचा, तेव्हा तुम्हाला घाशीरामचं काय विशेष वाटतं, काय वेगळेपण त्याचं कशात आहे, आम्हाला जरा डिटेलमध्ये सांगा. पहिली गोष्ट म्हणजे राजकीय नाटक काय असतं, पॉलिटिकल प्ले, हे घाशीरामने मला शिकवलं. उद्ध्वस्त धर्मशाळा त्यानंतर आलं, म्हणजे आधी नाटक आधी आलं असेल, पण मी प्रत्यक्ष बघितलं त्यानंतर. त्यामुळे पहिला पॉलिटिकल प्ले कुठला, घाशीराम. त्या राजकारण काय असतं, राजकीय समस्या काय असतात, त्यातले डावपेच काय असतात, बुद्धिबळाच्या खेळासारखं ते कसं खेळल्या जातं, त्याचा राजा कोण, राणी कोण, पॅदी कोण, घाशीराम कसा पॅदळ आहे, कुठले फोर्सेस त्याला हे करतात, तो पॅदळ मध्येच कसा वर चढवतो, परत म्हणजे हे जे राजकीय राजकारणामध्ये वर चढ उतार होतात, हे त्या नाटकांनी मला असं प्रत्यक्ष दाखवले. आणि तेव्हा असं वाटलं की त्याच्या अगोदर जे बघितले आता कौटुंबिक जेवायची किंवा पौराणिक किंवा ऐतिहासिक, रायगडा जेव्हा जाग येते किंवा फुलाला सुगंध मातीचा अश्रुंची झाली फुले, हे नाटक एक नाटक होतं. पण वेगळं आणि मला मोठं करणारं हे मला असं वाटतं की मी असून आतून उंच झालोय हे नाटक बघितल्यानंतर. जसं क्लिअरपणा वाटलं असा सिनेमा असतो, असं करतात, इतका भव्य तसं असं नाटक असतं, इतके लोक अशी ती भिंत आणि ते झुलत येणं आणि ह्युमन्स करणं, हे सगळे शब्द पुढे कळले, पण ते प्रत्यक्ष बघताना पडदा पडतच नाही ना. हाच हे म्हणजे किती मल्टिपल लेवलला ते काम करतं. ऍक्टर पण आहेत, पडदा पण आहे, पडदा पण आहे, ऍक्टर पण आहे, डान्स पण करतायत, गातायत पण आहे,
बराबर मुभूमिकेत फिरतायत, त्याची गती, त्याचं सगळं प्रेझेंटेशनच अभूतपूर्व होतं. खऱ्या अर्थ म्हणजे दहा आपण अभूतपूर्व म्हणतो, पण खऱ्या अभूतपूर्व शब्द अचूकपणे वापरता येतो अशा नाटकांना, की त्याच्या अगोदरची 100 नाटकं आणि एका बाजूला घाशीराम अभूतपूर्व असं. आणि त्यातल्या टेक्निकॅलिटीजचं काय वेगळेपण होतं ते सांगतो. तेव्हा हे शब्द मी वापरू शकलो नव्हतो 16 वर्षी, पण हे काहीतरी अचाट आहे की ज्या ते नाचतायत, ज्या ते गात आहेत, म्हणजे हे संगीत नाटक आहे का नाही, हे गद्य नाटक आहे का नाही, मग याचा वर्ग नाही आहे घाशीराम हाच वर्ग. ज्याला आपण म्हणतो पायनेरिंग नाटक आहे, स्वतःची वाट निर्माण केली, कुठल्या वाटीवरून चालला नाही हे नाटक. या नाटकाने इट क्रिएटेड इज ओन ग्रामर, ओन लँग्वेज. म्हणजे असं वाटतं की एक नर्तिका आहे, ते भजन आहे, म्हणजे कौटुंबिकाचे सीन आहेत, पण राजकारण आहे, खून आहे, गणपतीची आरती आहे. म्हणजे असं वाटतं की बाप रे काय नाही याच्यात. एका नाट्याची चौकटीत तुम्हाला असं वाटतं की हे 10 गोष्टी होऊ शकते, 11 होणार नाही ना, म्हणजे समजा अशुद्ध झाली फुले, हे काय काय होऊ शकतं तुम्ही प्रेडिक्ट करू शकता की ह्या 10-12 सिच्युएशन याच्यात असते. यात 22 सिच्युएशन असू शकतेच नाही. इथं नाटक बघताना कारण की आता पुढे काय होईल, एक सस्पेन्स होता, जसं खुनी कोणी आता असं दिसत होतं की आता आता पुढे काय होईल, आता पुढे प्लॉट आपल्या डोळ्या पुढे घडतो, याच्यात खून कोणी केला ही भानगड नाही, आपल्या सगळं माहिती आहे. ही गोरी ही याला दिली, ह्यानी वापर केला, इथे याच्यात मृत्यू झाला, आता हा सूड घेतो, म्हणजे सगळं डोळ्या पुढे घडतं, तरी तुम्ही टेन्स होता. ही साध्या प्रसंगातून निर्माण करणारी, ताण निर्माण करण्याची क्षमता, हे त्या नाटकाने त्याचे प्रेझेंटेशन असं नाटक होतो. आणि त्याच्यानंतर फार कमी नाटक अशी बघायला लागली की जर की हां दिस कम्स क्लोज टू दॅट. आणि घाशीरामचं नंतर मी खूप नाटकं बघितली आणि आज सुद्धा मराठी नाटक बघतो ना, तेव्हा असं वाटतं की हे घाशीरामचे पुढे गेले आहेत का, तर खेदानी म्हण असं म्हणा असं वाटतं की नाही फार पुढे गेले, अजूनही मध्येच ते नट फ्रीज होतात, ते असे त्याचे बॉडी मुवमेंट असं वाटतं की या सामने देखा येईल कुठे नाही करू ना. म्हणजे 50 वर्षे आता तू सांगते 50 वर्ष झाली, 3 पिढ्या पुढे सरकल्या, अजूनही यू गो बॅक टू घाशीराम असं वाटतं की आता हे घाशीरामला ट्रिब्यूट आहे की मराठी रंगभूमी आजची अशी एक प्रकारे थिजल्यासारखी झाली आहे. हे अभ्यासक यांच्यावर सांगतील, मी त्या अर्थाने अभ्यासक नाही, मी नाटक बघतो नाटकाची समीक्षा करतो, हे याची परंपरा काय आहे, हे कुठल्या परंपरेत बसतं असं मला लिहिता येते, कारण मला माझं ते माझं टेम्परमेंट नाही आहे. पण आधी कुठली प्रायोगिक नाटक बघितलं प्रभाव जसं कोसाचा प्रभाव आहे मराठी, आज पण कधी कादंबरी 4-5 लक्षात येते की हा पांडुरंग सांगलीकर 21व्या शतकातला दुसऱ्या पांडुरंग सांगलीकर, बाकी काही नाही याच्यात. आता असं 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 होईल झालं, संपली माझी कादंबरी, आता वाचायचं म्हणून वाचतो मी. तसं घाशीराम तो होतं की नवीन प्रायोगिक नाटक बघायचं झालं तर असं वाटतं की अरे हा बघितलंय असं होऊ शकत. बरोबर आहे, कारण घाशीरामच्या लिखाणापासून ते त्याच्या प्रेझेंटेशन पर्यंत प्रत्येक आस्पेक्ट मध्ये प्रयोगशीलता होती, काहीतरी नवीन केलेलं होतं. आणि एक लक्षात घे गौरी की आधुनिक राजकारणाचा आधारित नाटक असं मराठीतली जातात, म्हणजे घाशीराम कोतवाल नुसतं नाटक नाही आहे, त्याच्यामागे तेव्हा त्या महाराष्ट्रातल्या राजकारणाची फार मोठी पार्श्वभूमी आहे. शिवसेनेचा उदय, शिवसेनेच्या उदयाच्या मागची कारणं, त्याचा राजकारणांनी सेनेनी त्यांचा करून घेतलेला वापर, हे सगळं त्याच्यामध्ये असं बॅकग्राऊंडला आहे. ती बॅकग्राऊंड माहिती असेल ते नाटक जास्त असाध्य ठरतं, जास्त. मी कम्पॅरेटिव्ह डिग्री वापरतो, म्हणजे समजा कोणाला माहिती आहे ते नाटक बघितलं त्याला ते आवडतं नाटक म्हणून, पण आमच्यासारख्या अभ्यासकांना असं वाटतं की हां हे ते आहे की कम्युनिस्टांचा जोर खूप वाढलेला होता, संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये कम्युनिस्ट खूप पॉप्युलर झालेले होते, ते मुंबईतल्या भांडवलदारांना मान्य होत नव्हतं, काँग्रेस सरकारला मान्य होत नव्हतं, मग आता हे कसं करायचं, हा काटा निघत आहे, मग काहीतरी आपण हे करूयात, मग सेना निर्माण झाली, मग सेनेने कामगार भारतीय कामगार सेना स्थापन केली, कामगार क्षेत्रामध्ये कम्युनिस्टांचा प्रभाव बंद पडा म्हणून त्याचे हेडक्वार्टर्सची दळवी बिल्डिंग ती उडवली, पुढे कृष्णा देसाईचा खून झाल्याचे आरोप होते, म्हणजे असं एक मोठ. आणि 1970ची दंगल, 8 दिवस मुंबई बंद होती, हे सगळं घाशीराम मध्ये आहे आणि नाही आहे. जे अदृश्य रूपाने काही घटक असतात ते दिसत नाही, पण त्याच्याशिवाय ते नाटक पडू शकत नाही. म्हणजे घाशीरामचा कसा वापर केला जातो, घाशीराम स्वतःचा कसा वापर करतो, नंतर कसा हतबल होतो, आणि नाना त्याला कसं असं नाचवतो, त्याचा नाचवतो आणि त्याला क्रूरपणे फेकून देतो, त्याचे हाल हाल करून मारतो, हे सगळं आगाव काटा आणतं.
असं नाटक अंगावर काटा येत नाही मराठी नाटक बघताना. त्यातून असं गुडी गुडी असं ते बॅडमिंटनची रॅकेट आणि तो हलो गडी फोन द्रावा गडी असं याच्यातून फार पुढे जात नाही नाटक. पण घाशीरामने असं ते सगळा प्रवास तोडला आणि एकदम मराठी प्रेक्षकांसमोर असं रॉ रियालिटी आणून उभी आणि ते सुद्धा एका हिस्टॉरिकल याच्यातून माध्यमात. मला कधी कधी असं खूप वाटतं की समजा घाशीरामची कथा काढली आणि ते नाटक पूर्ण वास्तवातील लिहिलं तर काय होईल. म्हणजे आता आपण स्वतःची सुटका पेशी करून घेतो, हा ऐतिहासिक नाटक आहे जुन आहे मला काय फरक पडतो, हा नाना पेशवे मरून 200 वर्ष झाली, हा घाशीराम मरून 300 वर्ष झाली, म्हणजे आता माझं नाही आहे ना हे तसं. पण हे जर ओरिजिनल नाटक ओरिजिनल नाटकाचं मोटिवेशन घेऊन पात्र निर्माण करून त्यांनी लिहिली असती तर काय झालं असतं, म्हणजे आहे त्या नाटकावरती पण केवढी बोबा होऊन झाली त्या देवांचं दंगे झाले असते. तुम्ही म्हणताय तसे परिणाम झाले असते म्हणूनच कदाचित तेंडुलकरांनी अशा पद्धतीने तो विषय हाताळला असं आपल्याला होऊ शकतं. म्हणजे आता काय सगळे तेंडुलकर 72 साल तेंडुलकरांच्या करिअरमध्ये फार महत्वाचं. चाकराम पॅन्टर आलं, घाशीराम आलं, दोघांनी धमाल उडवली, दोघी उत्तम नाटक होती, वादविवाद लोक विसरले, आज नाटक उभारले. कोणी म्हणजे जसं मी नेहमी फुलेंबद्दल म्हणतो की फुलेंच्या बायको सावित्रीबाईंनी दगड खाल्ली, त्यांनी दगड मारली त्यांच्या नावाला लोकांना माहिती नाही, नाव माहिती सावित्रीबाई फुलेंचं, तर तेंडुलकरांचं नाटक माहिती आहे. कोणी मोर्चे काढले, कोणी काळ फासलं, कोणी खुर्च्या तोडल्या, कोणाला माहिती. ते गेले इतिहास, तो इतिहास नव्हता, इतिहास विसरले. काय आज काय होतं, घाशीरामचे प्रयोग होतात, सखारांचे प्रयोग होतात, हे कला कलेचं अमरत्व. आता तू म्हणते की तेंडुलकर तसं केलं असेल का, याला आपल्याकडे काही पुरावे नाही. पण तेंडुलकर तेव्हा मुंबईतच होते, पत्रकार होते, खूप भटकायचे पत्रकारांचे नेहमी, त्यामुळे त्यामुळे त्यांना समाजाची नस दिसत होती की काय खतखत आहे. ते हस्तिदंती नाटककार नव्हते की आपल्या एक प्राध्यापकी नोकरी केली, दुपारी घरी गेलं, टेनिस खेळलं, एक नाटक लिहिलं, असं तो म्हणतो माणूस जीवनाचे प्रवाहात हातपाय मारत होता, जगण्याची धडपड करत होता, त्यांनी कधी पुढे नोकरी केली नाही, त्यामुळे त्यांना सतत अस्तित्वाचे प्रश्न काय असतात. त्यामुळे ते असे झझे नाटकं लिहू शकलात जे आपण मराठीत आधी कधी बघितले नाही. हे तेंडुलकरच का करू शकले, आजीचे नाटककार का नाही, कारण ते एक सुरक्षित मध्यमवर्गीय चौकटीत आले सगळे नाटककार असल्यामुळं ती मध्यमवर्गीय चौकट एक प्रोसिनियम चौकटच आहे ना, ही प्रोसिनियम नाटक प्रोसिनियम थीम. तेंडुलकरांनी अनेक उडवून लावलं त्याच्यातलं हे कारण की त्यांना व्यक्तिगत आयुष्यातला संघर्ष त्यांना जीवन सन्मुख करत होता, नाकातोंडात पाणी जायचं, ते सगळं त्यांच्या लिखाणामध्ये ह्याण्याच्या मार्गाने दिसतं. मुंबईत राहणारा माणूस, त्यांनी सेनेचा जन्म बघितला, त्यांनी सेनेची वाढ बघितली, त्यांनी सेने करत असलेले उपद्व्याप बघितले, हे एक पत्रकार म्हणून त्यांना कामाचाच भाग होता. त्याच्यातून नाटक स्फुरलं असेल, मग त्याच्या दरम्यान त्यांनी कधीतरी नवरवा कानवाचे घाशीराम कादंबरी वाचली असेल, त्याच्यातून त्यांना संदर्भ मिळाले असतील, असं करून. बरं ते ऐतिहासिक नाटक नाही आहे, ती ऐतिहासिक दंतकथा आहे. तर तेंडुलकर बी तेंडुलकर त्यांनी बरोबर कुठे सटकायचं कुठे पकडायचं हे केले. प्युअर हिस्टॉरिकल प्ले आहे का, नाही, काही रेफरन्सेस आहेत आणि ते पूर्णपणे खोटे नाही आहेत. नाना देशमुख होते, होते, घाशीराम कोतवाल होता, त्यांनी असे अन्याय दत्तक केले होते, केले होते, असे त्यांचा मृत्यू झाला झाला, हे फॅक्ट्स आहेत, हे काही फिक्शन नाही आहे. फिक्शन त्यांनी मुलगी दिली होती का, याविषयी माहिती, त्याच्या बदल्यात त्याला कोतवाली मिळाली होती का, माहिती नाही. हे सगळे लिबर्टी लेखक घेऊ शकतो, त्या लिबर्टीतून तू काय होतं हे महत्त्वाचं असतं. लिबर्टी घ्यायला काय हरकत नाही, पण लिबर्टी घेऊन तुम्ही सेन्शन सिलेज करताय का, ची पब्लिसिटी मिळवताय का, देन इट्स ऑब्जेक्शन. त्याच्यातून तुम्ही जर पूर्ण दर्जेदार कलाकृती निर्माण करतात तर ते अपोक्षम्य ठरतं. म्हणून तर त्याची आपण एवढं धडपड करून भेटतो बोलतो, कारण ते मैसूर आहे मराठी रंगभूमीवरचं. अजून त्याच्यापुढे पुढे कोणी गेले असं म्हणण्याची धाडच होत नाही मला, मला ते इतरांची विधानं इतरांना लखला. आणि गौरी तुला माहिती असेल नाटकाचा प्रयोग बघणं हा एक अनुभव, नाटकाची संहित आवडणं दुसरा अनुभव. बरोबर, त्यामुळे मी जेव्हा सखाराम बँडरची म्हणा किंवा घाशीराम कोतवालची संहिता वाचली तेव्हा मला बघितलेलं नाटक परत दिसायला लागलं. कारण मी आधी संहिता वाचली मग नाटक बघितलं असं नाही, आधी नाटक बघितलं त्याचं काही जे काही इम्प्रेशन माझ्या मनावर ती पक्की झाली मग संहिता वाचली, तेव्हा मला असं लक्षात आलं की शेक्सपिअरच्या काही काही नाटकातले संदर्भ वाम्य चोरे नाही, कुठले तरीने मला त्याकडे अंगुली निर्देश करायचा नाही. मी फक्त मला अविनाश कोहली या व्यक्तीला काय जाणवलं ते सांगतो. उदाहरणार्थ ज्युलियस सीझर, सगळा भडका उडालेला असतो, लोक सैरभर झालेले असतात, चिडलेले असतात, त्यांना काहीतरी कृती करायची असते, तर सिन्हा नावाचा एक कवी सापडतो, त्याला ते मारायचे ठरवतात. तर त्यांना वाटतं की हा सीझरला मारणाऱ्या कटामधला एक
एक सेनाटक तो असतो त्याचं फक्त हा नाव बंधू आपल्या आडनाव बंधू काय चालतात ना तसे तो नो मी सेना पण मी कवी आहे कवी आहे मग याला वाईट कविता करतो म्हणून जागू आपण म्हणजे आता असं भडका उडालाय की घाशीरामला साधी मौत देणं शक्यच नाही म्हणजे नाना फडणवीस चटकन असा विचार केला की याला जर फाशी दिली तो मी दिली तर लोकांचा राग सांगतो हे होणार नाही कारण यांनी यांना इतका त्रास दिलेला आहे की आता छळ यांना करायचा आहे त्यावर दगड मारून 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 याला मारायचं तर हे शेकपीरच्या याच्यातून मला सुद्धा मला दिसलं की एकदा लोक भडकली की ती आग लवकर सांगत आहे त्यांना काहीतरी आहुती द्यावीच लागते तेव्हा ती आग हे होऊ शकते तो प्रसंग आणि घाशीरामला दिलेला शिक्षेचा प्रसंग मला असं वाटलं की ह्याच्यामध्ये एक एक साम्य आहे एक प्रकारचं नंतर मॅकबेथ नाटक माहिती आपल्याला त्याच्यात मॅकबेथ हा तसा चांगला माणूस आहे त्याला अचानक सत्याला असार होते आणि त्याच्यातलं सगळं तांबूलपण मागे पडून त्यातलं खल बाहेर येतं तोच प्रकार मला घाशीराम या कॅरेक्टरमध्ये दिसला घाशीराम चांगला माणूस आहे तो नशीब कमवायला इथं आलाय पोट पाण्यासाठी काही माणूस पडेल ते काम करतो असा तुझ्या गुलाबी बाईकडे कामाला बसलं त्याला जे कंठान मिळतो ती हिसकावून घेते हा त्याला पहिला धक्का बसतो वाईट जगातला धक्का रमण्याला जातो तिथं तर त्याला ब्राह्मण म्हणून दक्षिणा मिळायला हवी हक्क आहे त्याचा तिथं पण त्याला दक्षिणा मिळत नाही उलट चोरीचा आग होऊन त्याला गावाबाहेर तडीपार ह्या दोन याच्यातून त्याच्यामध्ये सुराची भावना तीव्र होते की काय झालं तरी मिसू मग तो किती किती खाली पडतो तर स्वतःची तरुण मुलगी त्याला त्या लांडक्याच्या दाढेखाली देतो असा उल्लेख आहे लांडक्याच्या दाढेखाली मी माझी मुलगी देतोय पण याचा अर्थ म्हणजे तो नालायक नाही आहे त्याला अपत्य प्रेम आहे पण त्याच्या मनात सुराची भावना जास्त तीव्र आहे तसं मॅकबेथमध्ये होतं की तो चांगला राजा आहे पण त्याला आता त्याला चांगला सरदार आहे पण आता त्याला राजाबाईची महत्वाकांक्षेने तो पेटला आहे मग त्याला तरतम भाव राहिला आहे असं मग तो त्याच्या पुढे अशा लोकांचं जे स्खलन होतं जे शेकपर्यंत राजीवर दिसतं तसं इथं पण दिसतं मग घाशीराम हळूहळू स्वतः स्वनाशाकडे प्रवास करायला लागतो आणि त्याचा त्याचं पाप म्हणजे आपल्या मुलीचा मृत्यू असं ते असं खूप काही त्याच्यामध्ये दिसू शकतं का घाशीराममध्ये आणि त्याचं ते प्रेझेंटेशन तर काय म्हणजे ते गाणी ते नाटकं ते त्यांचे बॉडी मुवमेंट त्याचे ते ह्युमन हे सगळं इतकं नवीन होतं ना तेव्हा की असं वाटतं की परत बघावं हे आमच्या विदर्भात आम्ही सिनेमाचे प्रेमी म्हणजे काय तुला कल्पना असेल 3 शो बघायचा 6 बाहेर आला की परत 6-9 बघायचा घरी जायचंच नाही कारण मग नाही बदलत आणि पैसे असतील तर परत 9-12 बघायचं ते एक दिवशी 3 वेगळे नाही तो सिनेमा 3 बघायचा तसं घाशीरामचं असतं ना की आता 4 शो संपला 8 पण 8 शो तर आम्ही सगळं 8 बघितलं असत घाशीरामच्या काही प्रयोगानंतर हे नाटक वादाच्या भोवऱ्यात सापडलं त्याला समाजाच्या काही स्तरांवरून विशिष्ट विरोध व्हायला लागला त्याविषयी काही सांगाल बिलकुल तेव्हा विरोध होता तेव्हा तो विरोध का होता त्याच्यामध्ये कुठल्या शक्ती आहेत हे समाजाच्या मध्ये वय नव्हतं कारण मी 16-17 वर्षाचा होतो पण नंतर जसं वाचन वाढलं समज वाढली तेव्हा माझ्या लक्षात आलं की जो विरोध होता तो आविष्कार स्वातंत्र्य इतकाच एका विशिष्ट जातीची बदनामी होती म्हणून होता की ह्याच्यात स्पष्ट नावं होती जात होती का होता तो का घडून गेलेला आहे जे तो इतिहास आहे तर ती जात लागत नाही ना म्हणजे कोणी एकीकडे अमुक एक राजा होता अशी ती गोष्ट नाही आहे नाना फडणवीस आहे हा काळ आहे हे पुणे आहे ही पेशवाई आहे हा घाशीराम हे सगळं घडून गेलेलं आहे त्याच्यातले काही ज्या अंधाऱ्या जाग्या होत्या तिथे तेंडुलकरनी सर्जनशीलच्या जोरात त्या जागा भरल्या आता त्या चुकीचा काळ बरोबर हा मुद्दा वेगळा दोन्ही बाजूनी पुरावे नाहीत ना पण जे आम्हाला आमच्या गुरु शिकवली की त्या कलाकृतीच्या चौकटीमध्ये ते खरं वाटतं की नाही ही कसोटी आहे त्यामुळे तुला काय वाटतं मला काय वाटतं हे काही खोटाखोटी नाही आहे ना तशी की त्या कलाकृतीच्या चौकटीत शी आहे दे गेट इन द स्पिरिट ऑफ द फॉर्म जसं लोकनाट्य जसं गरगर फिरतात चला चला मुंबईला आणि हा हा मुंबई आली आपण असं जाऊन म्हणतो का स्टेजवर अरे अशी मुंबई येते का बाबा तिकीट काढावं लागतं 2-3 लाईन उभं राहतं तिथं प्रवास करावा लागतो हे असे प्रश्न विचारत नाही ना आपण ते मान्य करतो की असं होऊ शकतं हे नाटक आहे तर त्या नाटकात हे पण फक्त त्याच्यातून काही लोकांना काही जातींना राहतं असं वाटलं की आपली बदनामी होते आणि काही राजकीय शक्तींना असं वाटलं की नाटक परदेशी होऊ नये म्हणून त्याच्यावरती हे झालं कारण तो विरोध इतका काय म्हणायचा तात्पुरता होता की आज काय विरोध होत नाही मग जे काल वाईट होतं ते आज पण वाईट असेल ना की काल वाईट होतं आज चांगलं झालं म्हणजे गडबड आहे ना इथं एक गोष्ट वाईट आहे ती वाईटच आहे ना समजा एक गुण घे खोटं बोललं माझ्या पंजोबाच्या काळ पण चुकीचं होतं आज पण चुकीचं आहे त्यात काही नाही आता तेव्हा खोटं बोलणं चांगलं होतं आता वाईट आहे असं नाही ना इट डझंट चेंज आता घाशीराम कोतवालला विरोध झालाय सांगावं लागतं विरोध झाला होता का असा उलटा प्रश्न येऊ शकतो म्हणजे तो इतका वरवरचा होता इतक्या लवकर उडून गेला कारण
ते कलाकृती ते परिणामकारकता एवढी जबरदस्त होती की ज्याने बघितलं त्यांना असं की यार विरोध नाही करायचं झालं नाही हे फार चांगलं आहे म्हणजे त्यात विरोध करावा असं काही नाही आहे म्हणजे समजा मी त्या जातीचा असतो तरी काही जे समर्थन करणारे विरोध करणारे एका जातीतले होते ना जास्त की अख्खी जात विरोध करून हे होते असं नाही झालं त्या जातीतले 10 लोक विरोध करतो आणि 50 लोकांना जाऊ द्या म्हणजे ती जाती सुद्धा एकमत नव्हतं कारण ते कलाकृतीचा परिणामच इतका शुद्ध स्वरूपात असू शकतो की जिथे तुम्ही जात म्हणून कलाकृती जागतिक का समजतो आपण नाही तर 16 शतकातला शेक्सपियर तर पुण्यात आपल्याला 20-20 मध्ये का भेटतो का तो हॅमलेट टू बी आर नॉट म्हणलं काय यार परत द्यायले 16-17 पोर आणि आईने काकाने बोलून आपल्या बापाला मारलं म्हणजे त्याचा काय उद्ध्वस्त होतो हॅमलेट हे आज आपण हे करू शकतो की नाही फील करू शकतो ना हे ही कलाकृतीची कालातीत आहे ती त्याच्यातून सगळे धर्म भाषा लिंग हे बद मागे पडतं तसं घासाराम सारख्या कलाकृतीत जवतं विरोध करणारे मागे पडले काय टिकलं आज घासाराम टिकलं आज तुम्हाला त्याच्यातील प्रोग्राम करायची इच्छा होते का याच्यातच त्या काची उत्तर आहेत का नृत्य नाट्य गायन वादन ह्या सगळ्याचा समावेश घासाराम कोतवाल मध्ये होता आणि ते प्रेझेंटेशन या सगळ्याचा परिपाक अतिशय उत्कृष्टपणे साधणारा असा होता पण तरी त्यातल्या काही पैलूंवर काही गोष्टींवर नाटकातल्या काही घटकांवर तुम्हाला विशेष आवडलेलं असं काही बरोबर बरं झालं प्रश्न विचारलं बाहेर आपण सगळे त्याचं नॉन अस्थेटिक मुद्द्यावर बोलत होतो पहिली गोष्ट तुला त्या भिंतीचं सांगितलं ते तर अफलातून प्रकार होता नंतर ज्या सफाई जब्बार पटेलांनी एखाद्या सिनेमासारखे प्रसंग बदलले की आता अभंग लगेच लावणी आहे सकाळचं जायचं ब्राह्मणी हे करते तो सरदार येतो हे इतक्या फटाफट त्या चाळीस बाय वीसच्या थिएटरमध्ये व्हायचं की असं वाटतं की सिनेमा बघतो की नाटक किती फास्ट ॲक्शन आहे याच्यामध्ये नाटकाला स्वतःची म्हणून एक गती असते ती थोडी सिनेमापेक्षा कमी असते कारण सिनेमाला तुम्हाला वाटेल तसं शॉर्टकट करता येतो अँगल कट करता येतो एडिट करता येतं तसं त्या स्पीडचं हे होतं त्यामुळे कंटाळा तर येत नव्हतं कारण ते मुळात पॉवरफुल नाटक होतं पण तरीही केवळ व्हिज्युअल इम्पॅक्ट आहे व्हिज्युअल नाटक जे व्हिज्युअल मीडियम आहे त्या मीडियमचे म्हणून 100 गुण असतील त्याला 100 गुण द्यावे लागतात म्हणजे ते असं जे स्पेक्टॅक्युलर वाटायचं पण ते भव्य असले तरी आपलं वाटायचं म्हणजे ग्रीक ट्रॅटेजीमध्ये कसं असं भव्यता असते तशी भव्यता याच्यात नव्हती याच्या सादरीकरणाची भव्यता होती हे जे सगळे लोक आहेत ना हे आजूबाजूला फिरतात माझ्या म्हणजे त्याच्यातले जे कॉस्ट्युमचे ब्राह्मण होते ते 73 असतात पुढे दिसायचे इकडे तिकडे पूजा घालते त्यामुळे ते पुणे मी डोळ्याने बघितलं होतं आणि ते मी स्टेजवरती बघत होतो तर ते काही तसं नवीन नव्हतं माहिती जसं क्लिओपाट्रा काय जी प्रती राणी यांचे ते रोमन सगळं कोणी बघितलं नव्हतं ना तोपर्यंत त्यामुळे ते त्याचा ती भव्यता वेगळी इथं माझ्या जीवनातली लोक तिथं आहे ती नववार साडी नेसलेली माझी आई आजी पण जी साडी नववार साडी नेसलेली बाई काय मला नवीन नाही आहे हे जे नाट्य तमाशे लहानपणी आम्ही बघितलेले आहेत गाडी त्यामुळे तमाश त्याच्यात तसं काही नवीन नव्हतं जे पण ते चहा पावडर दूध एकत्र करून जो नवीन चहा बनवला उसकी बाट उसकी मिसाल कुठे म्हणजे बेबी झाला ते असं ते सगळे नाचत 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 बरं प्रसंग बदलणार मग तो नाना मेण्यातून येणार नाचता बघणार आणि तो एक 1.5 सेकंदाचा शॉर्ट येतो ते बघितलं नसेल कदाचित नाना फडणवीस मेण्यात बसून येतो गोंडा धरलेला असून असा मान खरी करून असं बघतो काय नजर होती ती सगळ्यात मागे गरीब होतो पती विद्यार्थी होतो पैसे कमी असायचे शेवटच्या रांगेतूनच बघायला मिळायचं पण तिथं सुद्धा ती नजर खणखण अशी येऊन हे करायची की नाना म्हणजे कसा असेल असंच नाना असेल म्हणजे काही काही कॅरेक्टर कसे पक्क बसले म्हणजे शिवाजी महाराज कसे दिसतील चंद्रकांत नांदेडचं दुसरे शिवाजी महाराज दिसू शकते तसं नाना कसं दिसत नाना कसंही दिसत असेल पण मोहनागाशी करतात तोच नाना खरा आमच्यासाठी म्हणजे राम रावण कसे दिसते माहिती नाही मुळगावकरांनी जसे काढले तसे पण घासारामचं काय झालं घासारामविषयी 16-17 वर्षाच्या मला फारशी माहिती नव्हती नाना फडणवीस लहानपणातून ऐकत होतो आपण त्यामुळे घासाराम कोतवालची गोष्ट घासाराम कोतवालची ट्रॅजेडी ही त्या नाटकामुळे झाली घासाराम कसा दिसत असेल त्याच्यामुळे याचे काही प्री कन्सिव्ह नोशन्स नव्हते त्यामुळे घासाराम हा घासाराम असू शकतो बरं जी भूमिका जो नट सादर करत होता तो चांगला घासारामसारखा दिसणारा होता म्हणजे घासाराम समजा दिसायचाच असेल तर कसा दिसेल ते याच्यासारखा दिसेल फक्त घासारामविषयी तुम्हाला अनेक तऱ्हेच्या भावना ठेवतं त्याच्यात त्याचं झालेलं आपण आपल्या असं वाटतं की कंठा त्याला दिला या गुलाब भिला भिला काय कमी आहे कंठा याला दिला तर पण नाही ते स्वार्थ असतं की नाही माझ्यामुळे तुला मिळाला या दाना झाला तो एक भाग आहे आपल्याला वाटतं की पोट भरायला आलेलं माणूस कधी नव्हे त्याला काही ते दिसलं ते सुद्धा यांनी हिकम घेतलं बरं हाकलून दिलं आणि तिथून म्हणजे नोकरी पण गेली आणि पैसे पण गेले तिथे म्हणा तिथं पैसे तर मिळाले ब्राह्मण म्हणून जे मिळायला हवे होते उलट चोरीचा आड
गावावर ठीक आहे चोरीचा सुटला त्याच्यातून त्यांनी पाचची शिक्षा. मग आता कुठं जायचं? मी मुळात मी पुण्याला पोट भरायला आलो. पुण्यात ब्राह्मणांना पोट भरण्याची संधी खूप आहे असं ऐकलं असेल. आता इथून कुठं जायचं मी? आता कुठे नाही ना असं नाही की पुण्यासारखं दुसरं शहर नागपूर आहे चला नागपूरला जाऊ असं नाही. पुण्याची ती खायची होती, पुण्यातच पेशवाई होती, पुण्यातच ते सगळं होतं. त्यामुळे पुण्यातच तुम्हाला अशा तऱ्हेने जगण्याची शक्यता होती. ती सुद्धा घाशेरांची काढली. म्हणून तो असा चिडतो की औंगा फिरसे औंगा असा नचा अंगा सुवरुंगा गाव बनाकडे उकुंगा. हे जे त्याचं ते एक प्रकारची ती एक प्रकारची त्याची जी सुडाची प्रतिज्ञा असते ना ती सुरक्षा थरका उडवते. आणि तो अचानक हिंदीचा वापरतो बघा, अचानक हिंदीचा वापरतो औंगा औंगा. ते मराठी नाटकात हिंदी वापर हा सुद्धा एक बारकाचा धक्का होता. मराठी नाटकात मराठी संवाद, हिंदी नाटकात हिंदी संवाद असे आपल्याला अपेक्षित असते की नाही. आज बायलिंगल ट्रायलिंगचा दमान आहे, पण मी जेव्हा बघितलं 73-75 शुद्ध मराठी नाटक, शुद्ध हिंदी नाटक, शुद्ध इंग्लिश नाटक असे शुद्धता शुद्धता होती. काय करायची शुद्धता कोणाला माहिती? इथं दानकण तो कोणाजी ब्राह्मण म्हणतो औंगा फिरसे औंगा येस पुणे तू पुणे म्हणतो पुन्हा नाही म्हणत. त्या काही पुन्हा म्हणायचे इस पुणे शहर तू सोरका गाव बना के रखूंगा. हे हिंदीमध्ये येतंय ह्याचा सुद्धा एक वेगळा परिणाम झाला. म्हणजे हे तेंडुलकरांनी किती काळजीपूर्वक तो मराठी पण म्हणू शकला असता ना. त्याचा अगोदर घाशेरा मराठीतच बोलतोय अचानक हिंदी त्याची आतू. हे याचा अर्थ काय होतो गौरी की घाशेराम तिथं मराठी शिकला पोट भरण्यासाठी. त्याची ओरिजिनल हिंदी आहे भाषा आणि ओरिजिनल भाषेत तो कसम खातोय की बस आता असा नाचवीन ना तुम्हाला की सकाळ संध्याकाळ. आणि तो आल्यानंतर मग सगळं धडा हे तुरी गमत बघ कसं नाट कशी ती कॅरेक्टर तेंडुलकरांनी रचली आहे. तो कोतवाल होतो वाममार्गाने पण नंतर चांगलं काम करतो, वसुली वाढवतो, चोऱ्या कमी करतो, रात्री 11 तोफ लावतो, सगळे कुणा डिसिप्लिन करतो. त्यामुळे पापी लोक चिडतात कारण दारू बंद झाली, रात्री भांगडी बंद झाल्या, दुकान सगळे बंद झाले ना. असा माणूस कोणाला हवा आहे? पण असा म्हणून नानालाही नको आहे. त्यामुळे नाना सगळेच वाट बघतात की एक गलती कर बेटा आणि त्याला तुला अडकवला. तसा तो त्या सुविधेच्या खुनाच्या तो सापडतो. त्याच्यात मला असं वाटलं की त्या सुविधेचा खून जर घाशेराने केला नसता तर नाटक आणखी वेगळं असतं. कारण जिवंत पुरावा आहे, तो पुरावा तूच नष्ट केला. तर अशी घाशेरामची कोतवाल ती काही इमेज नाही आणि इमेज निर्माण झाली. नानाची इमेज निर्माण झालेली होती ती आगाशेंनी रेखीव केली. इथं इमेजच नव्हती, कोरी पाठी होती, त्याच्यावर त्यांनी रंगत. त्यामुळे दोन्ही त्यामध्ये घाशेराम कोतवाल नाटक आहे. नाना आणि घाशेरामचं नाटक नाही आहे, घाशेरामचं नाटक आहे. सखरामचं नाटक आहे, सखाराम बाईंड नावच आहे. नावात सांगितलं कोणाचं नाटक आहे म्हणजे पेशव्यातली शोकांतिका वगैरे अशी गोलमाल नाही आहे. घाशेराम कोतवाल या माणसाचं नाटक आहे बघा. त्याच्यात पेरिफरीवरती सगळे आहेत. त्यामुळे घाशेराम मधले बदल त्याच्या व्यक्तिरेखामध्ये झालेले उंचावलीचा खेळ हा त्या नाटकाचा विषय आहे. की तो मुलीला देतो मग वाईट वाटतो माझ्या तो लोक एका ठिकाणी आव्हान करतो प्रेक्षकांना की दगडा मारा मला नीच माणूस आहे मी माझ्या मुलीला मी विकलं. समकालीन सामाजिक राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारं घाशेराम कोतवालच्या जवळपास जाऊ शकणारं कोणतं नाटक आहे असं वाटतं तुम्हाला नंतर घडलेलं? कसं आहे की घाशेराम कोतवालनी मास अपील ठेवलं, त्याच्यानंतर गोपू देशपांडेचं उद्ध्वस्त धर्मशाळा आलं. पण ते राजकीय नाटक त्याचं राजकीय नाटक आत्महत्या होतं काही लोकांच्या माती ते मराठीचं अतिशय महत्त्वाचं राजकीय नाटक आहे जे मत मलाही बहुंशी मान्य आहे. पण त्याच्याभोवती कॉन्ट्रोवर्सी झाली नाही कारण त्यात कॉन्ट्रोवर्सी व्हावी असं काही नव्हतं. खरं तर घाशेराममध्ये पण काही नव्हतं, कॉन्ट्रोवर्सी फेकली त्याच्यात म्हणजे इट हॅड कॉन्ट्रोवर्सी थ्रू नॅट हिम. त्याच्यात कॉन्ट्रोवर्सी असं काही नव्हतं. आज नाही तर आज पण झाली असते ना, मी आधी सांगितलं तुला आज पण व्हायला लागली होती. आज काही नाही कोणी वाद पण घालत नाही. पण उद्ध्वस्त धर्मशाळामध्ये इतकं इंटलेक्च्युअल डिस्कशन होतं, इट्स अ डिस्कशन प्ले. तसं घाशेराममध्ये इट्स अन ॲक्शन प्ले. तिथं नाना नाचतो, गौरी नाचते, ती आधी जी मुलगी नानाला चकवा देऊन चटकते मग तो चिडचिड करतो की अशी मस्त कोवळी होते रे काय मजा येत असेल. मग हा ती मुलगी हे जे नाट्य आहे फिजिकल शरीरातून व्यक्त केलेलं असे प्रसंग उद्ध्वस्त धर्मशाळामध्ये काही नाही. तिथं इन्क्वायरी आहे, आरोप आहेत, उत्तर दिल्या जात आहेत, प्रश्न विचारले जातात, उत्तर दिल्या जात आहेत, इन्क्वायरी सुरू आहे. त्याला अशी ज्याला फिजिकल नाटकं म्हण त्यात इंटलेक्च्युअल ड्रामा आहे असा नॉर्मल ड्रामा नाही. त्यामुळे ते नाटक फार अपील झालं नाही. पर त्याच्याशिवाय त्यात कम्युनिझम मार्क्सवाद असं होतं. इथं म्हणजे कसं एक जुलमी 47 त्याला बायकांची आवड आहे, सातवं लग्न करतोय ऑफिशियली, सातवं लग्नाची धांदळ स्टेजवरती दाखवताय तुम्ही. म्हणजे काय माणूस असेल हा, किती याची लिंग पिसाड असेल हा एका प्रकारे. आणि त्याच्यामुळे त्याला व्हिज्युअल अपील आणि ॲक्शनच्या धागा अशा खूप आहेत. त्यात
दबाने आणले अफलातून टेक्निक, त्यात म्युझिक, म्हणजे असं जसं शोलेबद्दल म्हणतात की देर इज नो अदर शोले, दे कॅन नेव्हर बी अनदर शोले, तर दे कॅन नेव्हर बी अनदर घाशिरा, ते सगळं घडून आलं, परत करून दाखवा एक बार बन गया बन गया. असे रमेश शिपेला आता शोलेला 25 वर्ष आता विचारलं होतं की म्हणे परत नाही शोले करू शकत, एकदा झालं ते झालं, परत अमिताभ आणा सगळं ते आणा तरी शिवले तसं होत नाही, ते झालं काहीतरी तसं घाशिरा झालं होते ते झालं परत हे त्याच्यामुळं त्याच्यानंतर नाटकं आली, राजकीय नाटकं आली, अजंतर पवारचं पण कॉन्ट्रोवर्सी झाली होती, ते चाललं त्याचं प्रयोग झाले, सिनेमे झाले, हे सगळं ठीक आहे, नथिंग रॉंग इन दॅट, योग्य आहे. पण घाशिरामनी जे त्या जशी लाट उसळली होती त्याच्या जवळपास काही हे जाऊ शकले नाही असं आता हे माझं म्हणतं. थँक्यू सर. अरे थँक्यू म्हटलं नाही, आज तुम्ही एक प्रेक्षक आणि एक समीक्षक म्हणून आम्हाला, राज्यशास्त्राचा प्राध्यापक आणि राज्यशास्त्राचा प्राध्यापक म्हणून या नाटकावर वेगळा प्रकाश टाकलात आणि वेगळ्या अँगलने आम्हालाही त्याबद्दल माहिती दिलीत म्हणून किंवा त्याच्यावर आपण डिस्कशन केलं त्यासाठी धन्यवाद. मीच तुम्हाला धन्यवाद देतो, नाही तर मी कडे बाहेर आलो असतो. एरॉल लास्की नावाचे प्राध्यापक होते, ते म्हणायचे की बेस्ट स्टुडंट ड्रिंक द बेस्ट आउट ऑफ टीचर, आणि ते उदाहरण द्यायचे आपल्या व्ही के कृष्ण मेनन यांचं. व्ही के कृष्ण मेनांसारखा विद्यार्थी जर वर्गात असेल तर चौपट तयारी करून जावं लागतं, कारण हा काय विचार येईल सांगता येत नाही, त्याच्यामुळे असंच विचारणारं आहे म्हणूनही बाहेर आलं, ते मी कुठे बोललो असतो आणि याची माझी त्याची तयारी नव्हती, जसं सुचलं तसं बोललो, कारण मी तुम्हाला उठत डबल धन्यवाद देतो, तू सिंगल दिला मी तुला डबल धन्यवाद देतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. नवराजनी लहान माझ्या नानाचं लगीन, माझ्या नानाचं लगीन, त्याच्या नानाचं लगीन, त्याच्या नानाचं लगीन.